So we are studying different rules. We are studying different rules. We have studied sine rule, then we have studied cosine rule. Now next is projection rule. ठीक है, projection rule. So it is a projection rule. In triangle ABC, we have these three results. A is equal to B cos C plus C cos B. Similarly, B is equal to C cos A plus A cos C. C is equal to A cos B plus B cos A. Now again, these are same. All the three results are similar. ठीक है, all the three results are सिमिलर. बघा, ए मध्ये ए इज इक्वल टू आर बी कॉस सी प्लस सी कॉस बी. म्हणजे साइड ए बद्दल जर आपण बोलत असू, देन इट इज बी कॉस ऑफ थर्ड अँगल प्लस सी कॉस ऑफ सेकंड अँगल. क्लियर? तर या पद्धतीने आपण हे तिघही रिझल्ट लर्न करू शकतो. लर्न करायचे, लर्न करावे लागतील फॉर्म्युले. ठीक, ऑब्विसली वी विल लर्न ओनली वन, आणि मग त्याच्यावरून आपण एक पॅटर्न लक्षात ठेवणार. आता माझा हा एक लर्न होत झाला असेल, तर मग पॅटर्न वरून मी सेकंड किंवा थर्ड दोघही आपण प्रिपेअर करू शकतो. नाउ हियर ऑल्सो विल प्रूव दिस, विल प्रूव फर्स्ट रिझल्ट आणि सेकंड आणि थर्ड सिमिलरली तुम्ही प्रूव करू शकता. बघा, फर्स्ट रिझल्ट मला प्रूव करायचा आहे. सो इन दिस फर्स्ट रिझल्ट, लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम ए मीट्स बी सी इन डी, दॅट इज द कॉमन थिंग. हा एक एबीसी ट्रायंगल आपण घेतलेला आहे. अँगल ए वरून किंवा व्हर्टेक्स ए वरून मी अपोजिट साइड बी सी वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, विच इज नथिंग बट अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल. सो दिस ए डी इज अल्टिट्यूड इन दिस केस. नेक्स्ट थिंग, बी डी इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. आता एक लक्षात घ्या, या केस मध्ये हा इतका जो पोर्शन आहे दॅट इज बी डी, इट इज कॉल्ड ऍज प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बघा, ही लाईन बी सी आहे, ही कंप्लीट लाइन आहे बी सी. नाउ व्हाट इज बी डी? बी डी इज नथिंग बट प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. सो दॅट इज कॉल्ड एज बी डी. क्लिअर? सिमिलरली डी सी, दिस साइड डी सी पार्ट, डी सी इज इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ ए सी, दिस साइड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. म्हणजे या ए सी साइडचं प्रोजेक्शन इकडे तुम्ही घेतलेलं या साइडला, इट इज बी सी, आणि ही जी साइड ए बी आहे याचं प्रोजेक्शन इकडे आहे. देन यू टेक ए डी एज ए अल्टिट्यूड. ठीक, हे दोघं प्रोजेक्शन आहे, अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज ए प्रोजेक्शन रूल. नाउ प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी या साइडला, इट इज नथिंग बट बी डी. दिस बी डी इज गिवन बाय सी कॉस बी, सी कॉस बी. बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल ए डी बी जो आहे, इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इन दिस राईट अँगल ट्रायंगल, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, विच इज नथिंग बट बी डी, इट इज इक्वल टू सी कॉस बी. कशावरून? हा साइड सी आहे, इथं असणार ऍडजसंट अँगल. ठीक आहे, आपण या ठिकाणी जर अँगल बी म्हटला तर ही सी होणार ऍडजसंट साइड, आणि त्याचा हा इथला अँगल. देन हिज बी डी वरून आपण जस्ट मी तुम्हाला या ठिकाणी, या एबीडी ट्रायंगल मध्ये जर सपोज मला बी डी ची व्हॅल्यू काढायची असेल, बी डी ची, हा अँगल कन्सिडर करून, सो इट इज व्हाट कॉस बी. ठीक आहे, कॉस बी ऑफ दिस इज इक्वल टू बी डी, म्हणजे ऍडजसंट साइड ऑन हायपोटेन्यूस, दॅट इज सी. सो यू कॅन से दॅट बी डी इज इक्वल टू सी कॉस बी या केस मध्ये. सिमिलरली डी सी, डी सी काय असणार आहे, आपण या साइडचा राईट हँड साइडचा अँगल मी कन्सिडर करणार, त्याच्यामध्ये मी अँगल सी बद्दल आपण बोलणार, आणि कॉस सी हा किती असणार आहे, कॉस सी. कॉस सी इज नथिंग बट अगेन ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. नाउ व्हाट इज ऍडजसंट साइड? इट इज बी सी, नॉट ए. दिस ए इज कंप्लीट साइड बी सी, ए म्हणजे पूर्ण बी सी आहे. वी आर टॉकिंग अबाउट कॉस सी. कॉस सी म्हणजे या छोट्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल ए डी सी मध्ये, कॉस सी इज इक्वल टू
adjacent side, that is DC upon hypotenuse, which is equal to B. So from these two results, we can say that BD is equal to C cos B. इकडे BD ला भी replace केलं C cos B ने. DC is equal to B cos C. Addition. DC is equal to B cos C. आणि एकदा का आपल्याला BD आणि DC चे व्हॅल्यू मिळाला की मी प्रूव करू शकतो फर्स्ट रिझल्ट. वी आर प्रूविंग फर्स्ट रिझल्ट. LHS काय आहे? A. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता LHS equal to. So LHS equal to what? LHS is nothing but A, which is equal to BC. And this BC is now BD plus DC. ठीक आहे? BD plus DC. BD म्हणजे इथून C cos B plus BC म्हणजे B cos C. या दोघांची ऍडिशन इज नथिंग बट साइन A. तर ह्या केसमध्ये आपण काय कन्सिडर केलं? केस वन मध्ये बी आणि सी हे दोघही अँगल कसे होते? अक्यूट अँगल. सो व्हेनेव्हर वी आर प्रूविंग अ थेरम इन केस ऑफ अ ट्रायंगल, ऑलवेज ऑलवेज वी हॅव टू कन्सिडर डिफरंट केसेस. ठीक आहे, डिफरंट केसेस आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. कारण असं नाही फक्त की अक्यूट अँगल ट्रायंगल मध्येच ते ट्रू झालं पाहिजे. अक्यूट अँगल ट्रायंगल असेल, ऑब्ट्यूस अँगल असेल किंवा राईट अँगल असेल, तिघ केसमध्ये जर ते ट्रू होत असेल तरच आपण त्याला जनरलाइज करू शकतो. ज्याला काय म्हणतात? दिस इज जनरलायझेशन. जनरलायझेशन म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी तसाही असेल, अक्यूट, ऑब्ट्यूस किंवा राईट अँगल. मग मला तिघ केसमध्ये हा रिझल्ट प्रूव करावा लागेल. फर्स्ट केस मध्ये आपण तो प्रूव केला वेअर बी अँड सी आर अक्यूट अँगल्स. हे दोघं कसे अँगल्स होते? अक्यूट अँगल्स होते. सेकंड केस आपण डिस्कस करूया ज्यामध्ये अँगल बी इज ऑब्ट्यूस अँगल. जस्ट अ सेकंड, पॉज झाला व्हिडिओ, बराच वेळ त्याला पॉज नाही झाला. तर आता सेकंड केस डिस्कस करूया ज्याच्यामध्ये बी इज ऑब्ट्यूस अँगल. ठीक, या ठिकाणी मी ट्रायंगल एबीसी ड्रॉ केलेला आहे. बी म्हणजे ऑब्ट्यूस अँगल आहे. आता क्लिअर, ऑब्ट्यूस अँगल घेतला. ऑब्व्हियसली जसं या ठिकाणी बी अँड सी आर अक्यूट तसं या ठिकाणी बी अँड सी आर ऑब्ट्यूस असं होऊ शकत नाही. ठीक आहे, असं होऊ शकत नाही कारण दोघे जर ऑब्ट्यूस असले तर मध्ये केसेस नाही होत, कारण मग अँगल सम प्रॉपर्टी होल्ड नाही होत. सो वी आर अज्युम बी इज ऑब्ट्यूस अँगल. नाउ इफ बी इज ऑब्ट्यूस वी आर ड्रॉन दिस अल्टिट्यूड एडी. जे आपण अगोदर लिहिलं होतं की मला अल्टिट्यूड ड्रॉन करायचा आहे ए पासून बी सी पर्यंत. ठीक आहे, विच इज नथिंग बट एडी, अल्टिट्यूड या साईडला. नाउ इन दिस केस ऑल्सो वी नीड, वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ बी सी. आणि बी सी ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार? एकतर मला हा इतका म्हणजे बीडी माहीत असला पाहिजे, सोबत बी सी माहीत असला पाहिजे. तर बीडी आपण बघूया. बीडी, बीडी इज नथिंग बट व्हाट? अगेन रिमेंबर, बीडी इज कॉल्ड अ प्रोजेक्शन ऑफ एबी ऑन बी सी, अँड बी सी इज नथिंग बट इट इज कॉल्ड अ प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ठीक आहे, हे दोघही प्रोजेक्शन आहेत म्हणून त्याला आपण प्रोजेक्शन म्हणून नाव दिलेलं आहे. आता या केसमध्ये बीडी आणि डी सी मला फाइंड आउट करायचे. अगोदर मी बीडी फाइंड आउट करतो. बीडी इज व्हाट? बीडी इज नथिंग बट सी इंटू कॉस ऑफ पाय मायनस बी. कारण आपण आता कोणत्या ट्रायंगल बद्दल बोलणार? या केसमध्ये बघा, इथं दोघं केस मी एकत्र लिहिलेल्या होत्या. आता या केसमध्ये टॉकिंग अबाउट दिस ट्रायंगल छोटा ए बी बी मध्ये हा अँगल असणार आहे. आणि हा अँगल किती असणार आहे? ट्रायंगल ए बी सी मध्ये हा इतका अँगल जो आहे दिस इज बी. ठीक, इकडचा असणार पाय मायनस. म्हणजे या केसमध्ये ट्रायंगल ए डी बी हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये जर मला याचा कॉस देत असेल, कॉस ऑफ पाय मायनस बी, कॉस ऑफ पाय मायनस बी, ठीक आहे, हा जर अँगल घेत असेल देन इट इज व्हॉट? ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे बी डी अपॉन सी. म्हणून बी डी इज इक्वल टू सी कॉस ऑफ पाय मायनस बी. या ट्रायंगल बद्दल and cos of pi minus theta is minus cos theta. Cos of pi minus theta काय असणार? Minus cos theta. Second quadrant चा फॉर्म्युला.
So it becomes minus C cos B. So this is the value of BD now. For DC, we'll consider another triangle, ABC, a mota triangle, mota right angle triangle. So upon consider that. And in that case, madhe, dusra angle jo asna, acute angle, ha, kutla angle ha, C. तर cos C जर मी घेणार असेल cos C तर cos C म्हणजे काय adjacent upon hypotenuse adjacent म्हणजे DC hypotenuse म्हणजे B so DC is equal to B cos C आता मला दोघं व्हॅल्यू मिळालं एक तर BD पण मिळाला आणि DC पण मिळाला ठीक therefore A is equal to what म्हणजे जी काय आपली लिहायची सर A is equal to what so this side A is nothing but it is BC minus DB or BD. So it is BC minus BD. BC minus BD. A complete it will be from the BC minus DB or BD. Now DC is nothing but B cos C minus and BD it is minus C cos B. So bracket minus C cos B. Now that you can choose addition minus minus k will be plus so it is b cos c plus c cos b again side a tar obtuse angle triangle madhe suddha t case true zale third case ahe jya madhe b is a right angle angle b is a right angle so in this case d coincides with b karan jar mi hi to right angle triangle agar kadun ghetla abc नंतर मला ए पासून बी सी वर परपेंडिक्युलर घ्यायचा आहे आता हा ऑलरेडी इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे डी आणि बी हे वेगवेगळे पॉइंट नसणार तो एकच पॉइंट असेल डी इज इक्वल टू बी सो इट कोइनसाइड्स विथ बी नाउ इन दिस केस परत अपोजिट साइड ए इकडे बी इकडे सी नाउ फॉर दिस पर्टिक्युलर केस वी स्टार्ट विथ आरएचएस आरएचएस काय आहे B cos C plus C cos B. B cos C plus C cos B. Which is equal to B cos C plus C into now cos B. See angle B is 90 degree. And cos 90 degree is to 0. Cos B is 0. C into 0 is 0. And B cos C is nothing but BC. Again, we are talking about this angle C. या अँगल सी चा जर तुम्ही कॉस घेतला कॉस सी सो कॉस सी इज नथिंग बट ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस सो इट इज बी सी अपॉन बी ठीक आहे म्हणून बी कॉस सी का असणार आहे इट इज बी सी इकडे झिरो आहे बी सी इज नथिंग बट साइड ए बी सी इज नथिंग बट साइड ए सो इन दिस वे वी हैव प्रूव्हन दिस रिझल्ट For three different cases. First case, B and C are acute angle. And you can do angle to consideration on B and C. B is obtuse. Tasat, C is obtuse. That case is not right. C is obtuse. Yes, proof. But upon Kalyun, similarly, we can prove for obtuse angle C and right angle C. Because right angle is B. Tasa right angle C is the asushaptu. कारण हा फर्स्ट रिझल्ट प्रूव्ह करताना मला हा जो इथला जो व्हर्टेक्स आहे ए तो टॉपला घ्यायचा म्हणजे तिथून मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा ए डी ए डी ए डी असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा बी आणि सी इंटरचेंज होऊ शकतात पोझिशन इथं दोघेही ऍक्युट होते इथं आपण बी ला ऑप्टिस घेतलं तसंच सी सुद्धा ऑप्टिस असू शकतो पण आपण तो सिमिलरली मध्ये लिहून घेतला ऑप्टिस अँगल्स जसं या ठिकाणी बी राईट अँगल आहे तर सी सुद्धा राईट अँगल असू शकतो म्हणून राईट अँगल सी सुद्धा सिमिलरली मध्ये आपण कव्हर सो हा एक रिझल्ट आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये कॉस आहे तिघांमध्ये कुठलाही तुम्ही प्रूव्ह करा काय आहे कॉस आणि कॉस मीन्स वॉस ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस तर त्या रूल वरून म्हणजे तो एक सिम्पल जो आपला फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीच्या स्टार्टिंगला कॉस थीटा इज नथिंग बट ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस तोच प्रत्येक ठिकाणी युज होणार आहे त्याच्यावरून आपण डायरेक्ट साइड लिहिलेले आहेत प्रूफ मध्ये नाउ वी हॅव प्रूव्ड ओनली वन तसंच सिमिलरली सेकंड आणि थर्ड
तुम्ही प्रूव करू शकता आणि तो करायचा आहे. सिमिलरली सेकंड आणि थर्ड सुद्धा तुम्ही प्रूव करायचा आहे, कारण एक्झामला, बोर्ड एक्झामची गोष्ट करतोय आपण, बोर्ड एक्झामला जरूर नाही की हाच विचारला जाईल. आता टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, हे दोघेही विचारले जाऊ शकतात. प्रूव दॅट मध्ये जर क्वेश्चन आला तर प्रूव दॅट मध्ये तिघांपैकी कुठलाही एक ते विचारू शकतात, जसं आपण मागच्या प्रूफ मध्ये सुद्धा. तर या ठिकाणी आपण लिहू सिमिलरली सेकंड अँड थर्ड प्रूफ. तर हे तुम्ही सेकंड आणि थर्ड प्रूफ सिमिलरली करायचे आहे. आता लक्षात घ्या, हे प्रूफ करताना काय करणार, तर एबीसी सायक्लिक रोटेशन होणार. आपण वेक्टर अजून शिकलो नाही, एबीसी काय होणार, सायक्लिक रोटेशन. सो सायक्लिक रोटेशन मीन्स वाट, जसं मला ए इज इक्वल टू हा फर्स्ट मी रिझल्ट प्रूव्ह केला, त्याच्यामध्ये मी जो व्हर्टेक्स ए आहे तो टॉपला घेतला आणि तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तिघ केसमध्ये. सिमिलरली ज्यावेळेस मी सेकंड रिझल्ट प्रूव्ह करणार, त्यावेळेस मी काय करणार, तिथं घेणार बी, इकडे डी, इकडे परत असेल बी, इकडे डी, इकडे बी, इकडे डी, आणि बाकीचे दोघं मग ते दे विल टेक देअर ओन पोझिशन. ठीक आहे, दुसरं दोघं. थर्ड ज्यावेळेस मी प्रूव्ह करणार, तर इथला जो व्हर्टेक्स असणार आहे तो असणार आहे व्हर्टेक्स सी, इथं सी, इथं सी, बाकीचे चेंज होणार अकॉर्डिंगली. ठीक, तर या पद्धतीने आपण हे तिघ रिझल्ट तुम्ही सेकंड आणि थर्ड सुद्धा प्रूव्ह करायचा आहे युजिंग द सेम टेक्निक. टेक्निक मध्ये आपण काय युज केलेलं आहे, फक्त हा वाला फॉर्म्युला ऍडजस्टेड अपॉन हायपोटेन्यूस ही एक गोष्ट. दुसरी, ऑब्ट्यूस अँगल मध्ये, ऑब्ट्यूस अँगल मध्ये जो पहिला फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला त्याच्यामध्ये सेकंड क्वाड्रंट कॉस ऑफ पाय मायनस थीटा हा सुद्धा फॉर्म्युला यूज झालेला आहे, कारण इथं हा पाय मायनस थीटा होणार युजिंग लिनियर पेन. दिस इज लिनियर पेन. तर इकडे अँगल जर बी असेल तर हा इकडचा अँगल किती असाल, 180 मायनस बी, 180 म्हणजे पाय. ठीक, सो दिस इज कॉल्ड एज प्रोजेक्शन रूल. फॉर्मुले लर्न करावे लागतील. ठीक आहे, ओके. नाउ नेक्स्ट, सो अप टिल नाउ वी हैव सीन थ्री डिफरंट रूल्स, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. आता त्यांचे ऍप्लिकेशन काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन. फर्स्ट ऍप्लिकेशन इज हाफ अँगल फॉर्म्युले. सो ऑब्विसली इन केस ऑफ ए ट्रायंगल, ठीक आहे, वी आर डीलिंग विथ अ ट्रायंगल. नाउ इन ट्रायंगल एबीसी इफ ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 2s, नाउ दिस 2s इज नथिंग बट व्हाट, काय म्हणतो आपण त्याला, ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय आहे ते आहे पेरिमीटर. ठीक आहे, आणि देअरफोर याच्या जर तुम्ही पेरिमीटरचे हाफ घेतला म्हणजे यस, त्याला म्हणतात सेमी पेरिमीटर. हिरोज फॉर्म्युला, हेरॉन्स फॉर्म्युला पाहिलेला टेन्थला, त्याच्यावरून आहे, त्याचे प्रूफ आता बघायचे. ठीक आहे, सो हाफ अँगल फॉर्म्युले इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 2s, देन दीज आर द फॉर्म्युले. अगेन दीज आर 9 फॉर्म्युले, पण 9 नाही येते, किती आहेत, फक्त 3 आहेत असंच मी म्हणणार, कारण बाकीचे मग काय होतात, सायक्लिक रोटेशन. लक्षात आलं, सायक्लिक रोटेशन ए बी सी, मग बी सी ए या पद्धतीने सायक्लिक रोटेशन कशाला म्हणतात ते सांगतो. ऐकून इथून समजा हे सायक्लिक आहे, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट सी, इट विल फॉर्म अ ट्रायंगल. करेक्ट आहे. नाउ वेन वी विल वर्क ऑन ए, सपोज मी ए चे फॉर्म्युले जे आहेत ते लर्न करतो आहे, हा असेल किंवा इकडचा सुद्धा असेल कुठलाही, इफ आय एम वर्किंग ऑन ए देन बी अँड सी विल कम इन पिक्चर लाईक दिस. परत ज्यावेळेस मी ए वर काम करत नसेल आणि बी वर काम करत असेल, तर त्या केस मध्ये हे रोटेशन अजून पुढे जाणार, सी आणि ए होऊन जाणार. ठीक, तर याला आपण म्हणतो सायक्लिक रोटेशन. तर या पद्धतीने फॉर्म्युले आपण प्रिपेअर करू शकतो. या केस मध्ये 9 फॉर्म्युले नाहीयेत, फॉर्म्युले किती आहेत, मे 3च, हा पहिला, हा दुसरा आणि हा शेवटचा तिसरा, असे हे 3 फॉर्म्युले आहेत. हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे साईन ए बाय 2, कॉस ए बाय 2 आणि टॅन ए बाय 2. सो दीज आर द 3 फॉर्म्युले, साईन ए बाय 2, कॉस ए बाय 2, टॅन ए बाय 2.
साइन ए बाय टू साठी फॉर्मूला है अंडर रूट ऑफ एस माइनस बी इंटू एस माइनस सी अपॉन बी सी। पैटर्न लक्षात घ्या, साइन ए बाय टू फॉर्मूला काय झाला अंडर रूट एस माइनस बी एस माइनस सी अपॉन बी सी। म्हणजे इकडे जर मी अँगल ए बद्दल बोलतो आहे तर इकडे साइड कोणत्या आहेत बघा बी आणि सी आहे, डिनॉमिनेटरला सुद्धा तेच आहे। सिमिलरली साइन बी बाय टू म्हणजे काय असणार अंडर रूट बी बाय टू बद्दल बोलते असणार ए आणि सी, एस मायनस एस मायनस सी अपॉन ए सी। साइन सी बाय टू असेल तर आता कोण असणार ए आणि बी अंडर रूट एस मायनस बी एस मायनस ए अपॉन ए बी। दिस इज फॉर साइन सी साइन ए बाय टू बी बाय टू सी बाय टू। नेक्स्ट थिंग कॉस ए बाय टू फॉर्मूला आहे अंडर रूट एस एस मायनस ए अपॉन बी सी। ठीक आहे, एस एस मायनस ए अपॉन बी सी बघा यांचा डिनॉमिनेटर सेम आहे। न्यूमरेटर मध्ये काय आहे ए बाय टू बद्दल बोलतो आहे, कॉस द्यायचा आहे आपल्याला त्याचा, तर न्यूमरेटर मध्ये एस एस मायनस ए, दुसऱ्या केस मध्ये एस एस मायनस, तिसऱ्या केस मध्ये एस एस मायनस। तीन फॉर्म्युले हे कोसाइन साठी झाले हाफ अँगल। टॅन ए बाय टू टॅन ए बाय टू, आता टॅन ए बाय टू म्हणजे काय साइन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू, तो होऊन जातो टॅन ए बाय टू। ठीक, मग त्या केस मध्ये या दोघांची डिव्हिजन असणार आहे, डिव्हिजन केल्यानंतर अंडर रूट बी सी डिनॉमिनेटरला, इकडे पण अंडर रूट बी सी डिनॉमिनेटरला, तो कट होणार। ठीक आहे, आणि इथला न्यूमरेटर इथं आला बघा एस मायनस बी एस मायनस सी, आणि या कॉसचा जाणार डिनॉमिनेटरला एस एस मायनस या ठिकाणी एस एस मायनस ए। सो इन दिस वे टॅन ए बाय टू एकदा लिहिला तर तुम्ही टॅन बी बाय टू टॅन सी बाय टू परत सायक्लिक पद्धतीने लिहू शकता। या पद्धतीचे हे तीन फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले लर्न करायचे, त्या तीन वरून तुम्ही बाकीचे बनवू शकता। ठीक आहे, ओके, सो मीटिंग एंड होण्यात आहे।